नमस्कार, आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन पोद्दार शाळेत उत्साहात साजरा। दिनांक 26 जानेवारी 2020, ठिकाण अहमदनगर। देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन पोद्दार शाळेत आनंदात आणि उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दंडाधिकारी सोनाली जवळगेकर उपस्थित होत्या। शाळेचे प्राचार्य श्री मंगेश जगताप यांनी सर्व विद्यार्थी कर्मचाऱ्यांना आणि उपस्थित पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। सकाळी ठीक 7:30 कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रमुख पाहुण्याचे स्वागत पथ संचलनाद्वारे करण्यात आले। सकाळी ठीक 7:40 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात सर्व पालकांना असे आवाहन केले की सर्वांनी एकदा तरी आपले संविधान वाचले पाहिजे आणि आपले मूलभूत कर्तव्यही माहीत करून घेतले पाहिजे। त्यानंतर 4वी, 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी हम भारत की शान है हे स्वागत गीत सुरेखरित्या सादर केले। यानंतर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी नैना अश्क न हो या गीतावर उत्कृष्ट असे नृत्य केले। प्रजासत्ताक दिनाचे महत्व काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकट केले। यात इयत्ता 3री मधून वेदांत झावरे, इयत्ता 6वी मधून अनुष्का सांगळे आणि यांनी इंग्रजी भाषेत, इयत्ता 3री मधून इशिता गुंजाळ आणि इयत्ता 6वी मधून श्रेयसी नगरे यांनी हिंदी भाषेत, तर 5वी मधून समर्थ दौड आणि इयत्ता 6वी मधून श्रेयस पवार यांनी मराठीत भाषण केले। तसेच याप्रसंगी इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांनी एक देशभक्तीपर गीतावर सुरेख असे नृत्य केलं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी उरी हल्ल्याची घटना सादर केली। भारतीय सेनेने नंतर केलेली कारवाई या घटनेने दर्शन आपले नृत्यातून घडवले। या नृत्याने उपस्थित सर्वांनाच भावविभोर करून टाकले। तसेच दुसरे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य। या नृत्यामध्ये मोबाईल वापराचा अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतात याविषयी अतिशय मार्मिक संदेश नृत्यांद्वारे दिला। कार्यक्रमाचे समापन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 4थीचा विद्यार्थी ऋग्वेद विधाते आणि इयत्ता 5वीचा विद्यार्थी विहिंग शेडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका पूनम जाधव यांनी केले। कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सच भी इस सच्चे प्यार के सामने न टिक पाया। मोहब्बत का असली रूप और असली वजूद यही है। सच्चे प्यार को कैसे निभाना उसकी मिसाल यही है। Thank you.
of India. Today on this occasion, I would like to appeal all the parents and of course the students to go through the constitution at least once. Many of us are unaware of the niceties of the constitution, wherein we have provided many rights. So at least once we all as a citizen of India should read the constitution. Now we are falling short of time actually. Due to some difficulties, I need to rush to my court for the flag hoisting program. So I will have to take a short leave from you today. But again, once again, thanking Principal Sir for inviting me today. And congratulations to all the kids. And best of luck to their future performances and their future career. Thank you all of you. Happy Republic Day. And Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा.